पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात दुष्काळाची झळ जाणू लागली आहे। सध्या शेतीच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। उन्हाळा सुरू होण्याअगोदरच बारामतीतील 12 गावांमध्ये आणि 134 वाड्यावस्तीवरती पिण्याच्या पाण्याची टँकर सुरू करावे लागले आहेत। पाहूयात ही बातमी। उन्हाळा सुरू होण्याअगोदरच बारामतीतील 12 गावांमध्ये आणि 134 वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे। जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न भेडसावत असल्याने शेतकरी आता आपली जनावरं बाजारात घेऊन जाऊन विकू लागला आहे। आज बारामतीतील जनावरांच्या बाजारात शेतकऱ्यांनी गाई, म्हैस, बैल, शेळी ही जनावरं मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणल्याचे दिसून आले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूयात ही बातमी। उन्हाळा सुरू व्हायच्या अगोदरच दुष्काळाच्या जळा बारामती तालुक्यात देखील बसायला सुरुवात झालेली आहे। आपण कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती या ठिकाणी बैल बाजाराच्या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या या बैल बाजारामध्ये आपली जनावरं विकण्यासाठी आणलेली आहेत। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्याबरोबर आपण बातचीत करूया। नेमकं तुम्ही काय आज बाजारामध्ये आणलेलं आहे? मी गाई काय आणली होती बाजारात, गाय गेल्या वेळेची घेतली होती 50,000 ती गाय आता इकायला लागली 15,000। आजचे दिन कुठेच आजचे दिन, दुष्काळ आम्हाला इतका त्रास करतोय की बस्त्यातवर बंगल्यावर आणि आमच्या गरिबांनी काय करायचं, कुठं आम्हाला न्याय मिळणार? हा फॅनला झोपाल्याशिवाय यंदा आम्ही राहणार नाही ही त्या लोकांनी जाणून करून घ्यावी। आमच्या गरिबाची जर ते तळतळत घेत असतील तर आम्ही सगळं त्यांना अजिबात साथ देणार नाही। काय तुम्ही काय सांगाल? मी 2 गाय विकायला आणलेले आहेत, कारण की दुष्काळाची झळ असल्यामुळं हे जे चारेचे दर भरपूर वाढलेले आहेत आत्ताच आणि परत नंतर वाढणार, आणि दुधाचे दर शासनाने 5 रुपये देत होते, पहिल्या महिन्यात आम्हाला मिळाले, परत त्यांनी 5 रुपये बंद झाल्यामुळे 17 आणि 18 रुपये दुधाला दर मिळतो आहे। गुळीपिंडीचे दर वाढले, गुळीपिंड आम्हाला परवडत नाहीत, जनावरं परवडत नाही, ह्यांनी दुधाचे दर कमी केल्यामुळं ज्या गायीची 70-80 हजार रुपये किंमत होती ते आज बाजारात गाय आम्हाला 30 आणि 35 हजार रुपयात विकायला लागती आहे। जर गाय नाही इकावी तर चाऱ्याचे दर वाढल्यामुळं आम्ही घालावं काय जनावरांना, त्यामुळं शासनाने तुरीत आमचे 5 रुपये जे दिले म्हणतात दिलेले नाहीत, डेअऱ्यांच्याकडं म्हणा शासनाकडं म्हणा पाठवून ते 5 रुपये तुम्ही ज्या दिवशी JR काढला मुख्यमंत्र्यांनी त्या दिवसापासूनचे पैसे आम्हाला कमीत कमी 5 रुपये तरी द्यावेत, नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही। नक्की दुष्काळाच्या झळा ह्या पोचलेल्या बारामतीत देखील पोचलेल्या आहेत। चाऱ्याचा प्रश्न देखील अत्यंत बिकट झालेला आहे। आपल्याबरोबर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव देखील या ठिकाणी आहेत, त्यांना विचारूया नेमकं साहेब काय सांगाल आपण? या कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीमध्ये जी जनावरं विकायला येत आहेत त्यामध्ये अलीकडच्या काळात 10 ते 20% वाढ झालेली दिसून येते। शेतकरी जनावरं विकायच्या मनस्थितीत सध्या आहे, मात्र घ्यायला माणसं किंवा खरेदीदार कमी त्या तुलनेत असल्यामुळं बाजारभाव पडलेले आहेत। वैरणीचं ज्वारीची पेरणी झाली नसल्यामुळं वैरण किंवा बाटूक हे मिळेल याची आशा शेतकऱ्यांना अजिबात उरलेली नाही, किती रुपयांनी मिळेल ह्याची खात्री देता येत नाही, आणि मिळणारा दुधाचा दर बघता त्यांची विकायची मानसिकता दिसून आलेली आहे एवढं आज नक्की दिसून येत आहे। तरी शासनाने जसं मागच्या वेळी केलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांची साधारण मागणी दिसते की लवकरात लवकर चारे छावण्या करून जे आहे ही जनावरं तरी जगून ती पुढच्या ह्याला पावसाळ्यात वापर करता येतील या दृष्टीने शासनाने पावलं किंवा शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। नक्कीच शेतकरी आणि सचिव यांच्याकडून देखील मागणी सरकारला केलेली आहे की लवकरात लवकर चारा छावण्या केल्या पाहिजेत आणि दुधाचं अनुदान जे आहे 5 रुपये ते लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालं पाहिजे। शालीन प्लससाठी नवनाथ बोरकर बारामती।